ही मेथीची भाजी आहे, तिची अशी मुळं ही कापून घ्यायची आणि नंतर ही जुडी बांधलेली असते ती अशी कैचीने कापायची किंवा सोडवायची गाठ आणि अशी वेगळी ठेवायची. आतमध्ये जर काय कचरा वगैरे केस वगैरे काय अडकलेला असेल तर. आणि अशा तऱ्हेने सर्व भाजी अशी निवडून घ्यायची आणि दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची. जयमल्ला रेसिपीज ह्या माझ्या चॅनेलच्या वतीने आपल्याला नमस्कार करते. आणि आज मी आपल्याला बारीक मेथीची भाजी कशी करतात आणि त्याला लागणारं साहित्य सांगते. बारीक मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून, आणि तिची मुळं थोडी कापलेली आहेत. त्याच्यानंतर दोन बारीक कांदे कापून घेतलेले आहेत, अर्धा वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, दोन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता भाजी चिरून घेते आणि बटाटा आहे तोही चिरून घेते. मेथीची भाजी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि बटाटे आहेत तेही असे बारीक चिरून घेतलेले आहे आणि फोडणीसाठी थोडी हळदही घेतलेली आहे. कढई गरम झालेली आहे तर आता फोडणीसाठी अगोदर तेल घालते. तेल गरम झालेलं आहे तर ह्यात चिरलेली हिरवी मिरची टाकते. ह्याच्यावर चिरलेला कांदा आहे तो लसूण अशी ठेचून घेतलेली आहे तीही आता ह्याच्यामध्ये घालतो. कांदा नरम झालेला आहे तर आता ह्याच्यावर मी हळद आहे ती घालते. आणि आता ह्याच्यामध्ये चिरलेली भाजी आणि बटाटे आहे ते घालते. आणि आता ह्याच्यामध्ये मीठ मी घालते चवीपुरतं. आणि ही भाजी छानपैकी परतून घेते. ह्या भाजीमध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे. झाकण ठेवते परत. बटाटा आहे तो छान तिथे शिजलेला आहे, भाजीही शिजलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी कच्चं खोबरं आहे ते घालते. Thank you.
आणि दोन तीन मिनिटं ही शिजायला देते। मेथीची भाजी शिजून तयार झालेली आहे। आतमधलं पाणी सगळं काही शिजून गेलेलं आहे, जराही राहिलेलं नाही। बारीक मेथीची भाजी करून तयार झालेली आहे। आपणही एकदा ही करून पहावी आणि माझ्या जयमल्ला रेसिपीज ह्या चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं। धन्यवाद।